आदित्य बाबा कुठे आहे तो? मधुरा मधुरा, आदित्यला पोलिसांनी अटक केले. मला वाटलं होतं तुला पश्चाताप वाटेल, पण तू तर निर्ढावलेला आहेस. माझ्यासारख्या एका डॉक्टरला अटक केली म्हणून काही होत नाही. सांग तुला पोलिसांनी सोडलं कस? मधुरा ते जाऊ दे, हे बघ मला जामीन मिळाला. आदित्य कोर्ट जी काही शिक्षा देईल ना आबा ती मी भोगायला तयार आहे, पण मधुरासाठी का होईना आबा? मला आता तुम्ही हवे आहात आबा. आबा प्लीज तुम्ही घरी चला. एका नव्या पर्वात तुम्ही दोघही प्रवेश करता आहात, तर जबाबदारी वाढली तुमची. काय काळजी घ्या बाळाची. अबे तुम्ही कुठे चाललाय? म्हणजे तुला सांगितलं नाही का आदित्यना? नाही. आता तू इथं हॉस्पिटलमध्ये असताना त्याला घरी जेवण करून कोण घालणार?
मीच ना. कुठून येतात तुझ्याकडे एवढे पैसे एवढी महागडी गिफ्ट आणण्यासाठी? हॅलो, गामाचा पैसा. कुणाचा? म्हणजे आरामाचा पैसा वाटतो का तुला? तू आदित्यकडून पैसे का घेतले होतेस? तू आदित्यकडून पैसे घेतले होतेस की नाही? घेतले होतेस. लाज घेतली होतीस तू आदित्यकडून? तू माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नकोस. बिनबुडाचे आरोप नाही येथे. इतकी वर्ष माझा विश्वास होता तुझ्यावर, म्हणून कधीच तुझी बँक अकाउंट चेक नाही केली, पण काल केली. आणि वेगवेगळ्या अकाउंट मध्ये वेगवेगळ्या नावाने खूप पैसे जमा आहेत, जे एरवी जमा होऊ शकले नसते, येऊच शकले नसते आपल्याकडे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी पैसे खातो. हो आहे आहे, मी करत. बोल, काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस तू? ज्योती, मी जर असं इमानदारीनं वागायला लागलो ना, तर माझ्या डिपार्टमेंट मधले लोक सुद्धा हसतील माझ्यावर. प्रमोशनचं तर सोडूनच दे, पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये आयुष्य घालवावं लागेल. अरे मग काय झालं? पोलीस ट्रेनिंग सेंटरला आयुष्य घालवावं लागलं तर काय झालं? प्रमोशन नाही झालं तर? नाही नाही, आता या पुढे या घरात या बाबतीत मी सांगेन तसंच होणार आहे. तू माझ्या महत्वाकांक्षांच्या आड येऊ नको. ही कुठली आहे महत्वाकांक्षा? मी सांगतो ते करणार आहेस का तू? अरे तू सोडतेस नोकरी? मी सांगतो म्हणून सोडतेस नोकरी? ऐकणार आहेस माझं? मला वाटलं नव्हतं तू तू पैसे खात असशील. पैसे खाल्लेत ना, आता वर दारू पितो मी. बर्थडे सेलिब्रेशन. ज्योती, काय झालं ग? ज्योती, ए काय? मी वेगळं व्हायचं ठरवलंय. मी तुझ्यापासून वेगळं व्हायचं ठरवलंय प्रवीण. काय? कारण आपले मार्ग भिन्न आहेत. तुझ्यासाठी नेहमीच तुझा पैसा महत्वाचा ठरणार आहे, आणि माझ्यासाठी नेहमीच माझी तत्व. त्यामुळे आपले मार्ग नाही एकत्र येऊ शकत. आणि तसंही नेहमी तू मला म्हणायचंस ना की तू माझ्या आयुष्यातून मी गुंजा मजा. अग हे अग, असं काय करतेस तू? हे बघ, मी अग मी रागाच्या भरात बोललो असेन तुला, पण म्हणून मी कधी तुला तुझ्या घरी तर नाही ना सोडलं या विषयावरून. ज्योती ज्योती, प्लीज थिंक अगेन. मला नाही रस राहिला या या आपल्या रिलेशनशिप मध्ये. प्लीज हा तुझा डिसिजन असेल, माझा नाही. तू खरच ठरवलंस? हो, कारण तू कधीच माझ्या मनाचा विचार केला नाहीस. ती असं आपल्या या विषयावर अनेकदा बोलणं झालंय, अनेकदा डिस्कशन झालंय, पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे आता आता बस आता थांबूया. ती ज्योती, थांबूया आघाडी. उत्कर्षाचं काय करायचं?
त्याला नाही लागणार तुझ्यावर, त्याची जबाबदारी घेईन मी. तुझ्या करिअर आणि प्रगतीच्या आड नाही येऊ देणार त्याला. तू दुसरं लग्न केलंस तरी चालेल. तुझ्या मनातून मी कायमची निघून गेले तरी चालेल. आज कशी काय आठवण काढलीत? हा, मला डिस्टर्ब करू नका, मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये. काय झालं गुरुजी? मी आणि ज्योती आता वेगळे झालो. ज्योती बोलली मला गुरुजी, हा वेगळा होण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा आहे. लग्न करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता. हा निर्णय सुद्धा आम्ही दोघांनी मिळून घ्यायला नकोय का? तिनं काय करायला हवं होतं अशी तुमची अपेक्षा आहे गुरुजी? संसार म्हटलं की ऍडजस्टमेंट ह्या कराव्याच लागतात ना. तुम्ही तिच्यासाठी काय ऍडजस्टमेंट केलीत? तिनं तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट करावी अशी तुमची अपेक्षा आहे? ती हा निर्णय घेईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. परवा आम्ही भेटलो तेव्हा सांगितलं तिनं मला. तुमच्याशी काही बोलणं झालं का या विषयावर तिचं? पण माझ्या बरोबर आणखी काही लोक होते, त्यामुळं विचारायचं असूनही मी गप्प बसलो. तिनं हा निर्णय का घेतला हे मात्र नाही कळू शकलं. तिचं म्हणणं आहे की मी करप्ट आहे आणि या मार्गाने आलेला पैसा तिला नकोय. मी हे विचारणं बरोबर नाही खर तर, पण विचारतो. तुम्ही खरच करप्ट आहात? गुरुजी, लहानपणी खूप दारिद्र्य बघितलंय मी. खूप संघर्षात दिवस गेलेत माझे. रात्र उपाशी राहून जागवल्यात आणि आता पैसा कमावणंच खूप महत्वाचं वाटायला लागलंय मला. आता हाताशी पैसा आहे आणि वाट्याला हे एकटेपणाचं आयुष्य. हो, तुम्ही खूप गरिबीत दिवस काढलेत, पण हातात पैसे आल्यानंतर आपल्यावर जी वेळ आली ती दुसऱ्यावर येऊ नये यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटलं नाही? ते आता वाटायला लागलंय गुरुजी. गेले 2 महिने मी रजा टाकून वेगवेगळ्या ठिकाणी भटकत होतो. रात्र दारू प्यायचो. मला सारखं वाटायला लागलं की आपण करतोय ते चुकीचं आहे. आपण पोलीस असून सुद्धा चोरांच्या गुन्हेगारांच्या मागे नाही तर पैशाच्या मागे धावतोय आणि आता हे सगळं चुकीचं आहे असंही वाटायला लागलं. गुरुजी, मी पैसे मिळवण्याकरता काय काय नाही केलं, वाटेल ते केलंय गुरुजी. अहो, तुमच्या मुलाकडून सुद्धा मी पैसे काढलेत या सगळ्या प्रकरणात आणि आता मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. निरनिराळ्या गुन्हेगारांना त्यांच्या या प्रकरणातून बाहेर काढण्याकरता मी खूप पैसे काढले आणि आता असं वाटायला लागलंय की का करत होतो मी हे सगळं, कशासाठी?
गुरुजी काल रात्री मी खूप दारू प्यायलो. आणि सकाळी उठल्यावर मला जाणवलं की आता थांबवायला हवं आहे सगळं. म्हणून मी तुम्हाला सकाळी फोन केला आणि इथे ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. ठीक आहे, मी बोलून बघतो ज्योतिषी. येऊ मी. एक मिनिट. तुमच्या संस्थेकरता मी केलेल्या गुन्ह्यांची भरपाई समजा. गुरुजी, मी केलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस मला कधीच पकडू शकणार नाहीत. पण आता तीच गोष्ट मला आतल्यात खाती. या सगळ्यातून सुटायचा हा एवढाच एक मार्ग माझ्या पुढे शिल्लक आहे. ही मी तुम्हाला केलेली मदत नाहीये, तर तुम्ही मला केलेली मदत समजा प्लीज गुरुजी. ज्योती, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय. आज जरी मी जामिनावर सुटलो असलो तरी कोर्ट जी शिक्षा देणार आहे ती मला मान्यच आहे. आयुष्याच्या या काळात मी खूप काही शिकलो. ज्योती, मला वाटतं आता तू त्याला माफ करावंस. आता आणखी, आता तू पुढे काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल? म्हणजे आयुष्यभर अशी एकटीच राहणार आहेस? नाही, त्याबद्दल काही ठरवलं नाहीये मी अजून. म्हणजे कसलाही निर्णय न घेता असेच दिवस काढणार आहेस का? माहिती नाही गुरुजी. बहुतेक तुला या विषयावर माझ्याशी बोलायचं नाहीये. ठीक आहे. तसं नाहीये गुरुजी, तुम्हीच तर मला लहानाची मोठी केलीत. म्हणूनच मी सांगतो ते आता जरा ऐक. मी प्रवीणशी बोललो या विषयावर. तू त्याला घटस्फोट देणार आहेस असं सांगितलंस. पण दिला नाही गुरुजी. उत्कर्ष जरी माझ्या बरोबर असला तरी तो त्याचाही मुलगा आहे माहितीये मला. माझी तेच म्हणणं. तुमच्या दोघांच्या भांडणात त्या गरीब बिचारा मुलावर का अन्याय करताय तुम्ही? गुरुजी, आता ती वेळ गेली. त्यांनी खूप पूर्वी योग्य मार्गावर चालायला हवं होत. काय कमी होतं आमच्या आयुष्यात? गरजेपुरता पैसा होता, घर होत, आनंद सुद्धा होताच ना. मग मोठ माती देऊ पैसे ओढून घ्यायची काय गरज होती त्याला? एक बायको म्हणून माझ्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सुद्धा तो पूर्ण करू शकला नाही. मी त्याच्यावर पूर्ण प्रेम करून सुद्धा. आजही त्याच्यावर तेवढेच प्रेम करतेस ना? मी सांगतो ते ऐक. हे बघ, प्रवीणचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि आता तो बदलला आहे. हो, त्यानं मला फोन करून बोलवून घेतलं होतं. आजही त्याला आशा आहे तू
कधीतरी त्याला फोन करशील, बोलावशील. चल फोन लाव त्याला. फोन लाव. कट केला. ज्योती असंच केलं होतं बारसं दणदणीत पण ऐकतच नाही. ए ए आत्याबाई आत्याबाई, जरा बाळाला नाव ठेवायचा कार्यक्रम सुरू करा लवकर, नाहीतर तुमचं आवरण्याच्या नादात बाळ मोठं होऊन लग्नाला यायचं. बरं आज मी आत्या की नाही, मग आजचा दिवस माझा. हो नाव मी ठेवेन, पण माझ्यासाठी गिफ्ट तयार आहेत की नाही? आत्याचं काम करायसाठी लाज मागताय. पोलीस आहात ना तुम्ही? बाळाला घ्यायचं नाही, आधी नाव घ्यायचं. मला असं नाही सुचत काही वेळेला. नाव घ्यायलाच पाहिजे. हे बघ, तुला उखाणं आठवत नसेल ना तर नुसते आदित्य म्हण आणि रिकामी होत. घे ग, घे ना. बर बर, एक मिनिट. कुलदीपकच हवा म्हणून केले प्रयत्न अथक. बाळाच्या येण्यानं आदित्य आणि मधुराच्या जन्माचं झालं सार्थक. चला आत्याबाई दुसरं. सविता गिफ्ट तयार आहे ना? नम्रता. पाठ मोडली माझी. ए ए ए, तू पण नाव घ्यायचंस. काय उखाणा? हा, मातृत्वाचं दान घेण्यासाठी केला आयुष्याचा संघर्ष, नम्रताच्या प्रवेशानं झाला मिलिंद आणि सविताला हर्ष. बघा शिका काहीतरी बघा. गुरुजी आता तुम्ही काहीतरी बोला. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वावलंबन याच्यावर मी भर देत आलेलो आहे. आज ही दोन नवीन बालकं त्यांचं जीवन सुरू करत आहेत. या बालकांना अजून समजत नसलं तरी सांगतो, कारण हीच आपली उद्याची पिढी आहे. तर त्यांना आणि तुम्हा सगळ्यांना माझं सांगणं आहे, स्त्री जन्माचं स्वागत करा आणि निसर्गानं आपल्याला दिलेलं हे बहुमोल दान सांभाळून घ्या.